स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आंब्याचा सीझन आहे तर आज आपण आमरस बनवूया। त्याच्यासाठी मी हे 7-8 आंबे घेतले आहेत। मध्यम आकाराचे आहेत म्हणून जास्त घेतले आहेत। अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि चिमूटभर मीठ घेतलं आहे। आता आपण आंब्याचा रस काढून घेऊया। आता हे एक बाउल घेतलं आहे काचेचं, ही चाळणी घेतली आहे। आता हे आंबे आहेत ना, ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। तर हे आता मी नरम करून घेते। असे नरम करून पण काढू शकता किंवा कापून फोडी करून मिक्सरवर पण फिरवून घेऊ शकता। पण असा काढलेला जरा चांगली चव येते त्याला। हे बघा, असे मी पूर्ण नरम करून घेते। देठावर जरा असा हात ठेवायचा नाही, त्याच्यातून उडतो। पूर्ण असा नरम झाला आहे। असे मी सगळे आंबे नरम करून घेते। आता मी हे सगळे आंबे असे हे बघा नरम करून घेतले आहेत। एक बाउल घेतला आहे, चाळणी घेतली आहे। आता ह्याच्यावर मी रस काढणार आहे। आता हा आंबा घेतला, देठ काढते त्याचा। आणि असा या चाळणीवरच मी रस काढून घेते। असा देठ काढून घ्यायचा आणि ह्याच्यावर असा मी सगळ्या आंब्यांचा रस काढून घेते। आता हा मी सगळ्या आंब्यांचा रस काढून घेतलाय। आता ह्या पाटी आहेत ना, त्या पाटीचा पण हाताने असा रस काढून घेते मी। असा व्यवस्थित रस काढून घ्यायचा पाटीचा। हात स्वच्छ धुवून घेतले आहेत। हात जर खराब करायचे नसतील तर कापून मिक्सरवर काढू शकता तुम्ही रस। पण असा काढलेला चविष्ट लागतो आणि व्यवस्थित असा एकदम गिंट होत नाही, कणीदार असा होतो। अशा मी सगळ्या बाटी काढून घेते। असा मी सगळ्या बाटींचा रस काढून घेतलाय। बघा, सगळे आंबे आणि सगळ्या बाटी। आता त्याच्यात ही साखर घालते। आता आंबे जसे गोड असतील ना, तशा प्रमाणात तुम्हाला आवडेल तितकी साखर घालायची। नाही घातली तरी चालेल। मी 1/2 कप साखर घालते आणि अगदी चिमूट भर आहे बघा मीठ घालते। ह्या मिठाने चांगली चव येते। मग आता हे चमच्याने असं गाळणीवरून असं ढवळून ढवळून रस काढून घेणार आहे। हा बघा, असा रस खाली पडणार आहे। मग हे बघा, असं मी चमच्याने ढवळून ढवळून पूर्ण रस काढून घेतलाय। हा बघा, असा रस येतो। आणि हा चाळणीला लागलाय ना, तो पण असा चमच्याने काढून घ्यायचा। खाली चाळणीला लागतो तो। हा बघा, असा चमच्याने काढून घ्यायचा। आणि हे जे राहिलं असेल ना, थोडासा अजून येईल ह्याच्यातून, थोडस राहील ते बाजूला करायचं। हा बघा, हा असा मी व्यवस्थित असा हा बघा रस आला। तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल आणि जास्त जाड वाटत असेल तर ह्याच्यात थोडं 1/2 कप पाणी घालू शकता। हे बघा, आणि हे पाणी घालून धुवून पण घेऊ शकता। पण मला आता मी जास्त आंबे वापरले आणि मी पाणी घालत नाही आहे। पण घालू शकता पाणी 1/2 कप घालायचं असेल। हे बघा, हा आता आमरस तयार आहे। हा आमरस तयार आहे। असा माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.